नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब एज्युकेशन चॅनलवरती तर येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी करता लक्षात घ्या आपण करंट्स अफेअर्सचं एक लेक्चर घेऊन आलेलो आहे जे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल तर बघा दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्र विधानसभा ज्या वर्षी निवडणूक पार पडली होती त्याच्यानंतर दोन हजार पंधरा सोळामध्ये ज्या एक्झाम झाल्या त्यामध्ये बरेच प्रश्न विचारले गेलेले होते आणि यावर्षी म्हणजेच आपण लक्षात घ्या जे एक्झाम द्यायला चाललेलो आहे कंबाईनची तर या कंबाईनच्या एक्झामच्या आधी दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणूक आणि लोकसभा जी निवडणूक आहे त्या पार पडलेल्या आहे त्यामुळं येणाऱ्या एक्झाममध्ये आपण एक्झाममध्ये प्रश्न ॲक्सेप्टेड करू शकतो की विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीवर डेफिनेटली क्वेश्चन येणार तर त्या अनुषंगाने आपण हा प्रश्न कवर करत आहे तर दोन हजार चौदामध्ये जी विधानसभा निवडणूक झाली होती त्यावर थेट प्रश्न विचारला होता की त्यावेळेस मतदारांची संख्या किती होते तर त्या अनुषंगाने हा प्रश्न आपण कवर करत आहे तर बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये मतदारांची संख्या किती आहे ढोबळमानाने तर आठ पॉईंट सत्त्याण्णव कोटी आहे ओके परीक्षेमध्ये तुम्ही याच्या जवळचा आकडा जरी आला तरी तो तुम्ही क्लिक करू शकता बट इथं तुम्ही लक्षात घ्या आठ पॉईंट सत्त्याण्णव कोटी तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती अकरा कोटी तेवीस लाख आहे काही पुस्तकामध्ये अकरा कोटी चोवीस लाख आहे ओके सो तुम्ही लक्षात घ्या अकरा कोटी तेवीस लाख जी आपली समजा लोकसंख्या आहे महाराष्ट्राची त्यापैकी मतदारांची संख्या आठ पॉईंट सत्त्याण्णव कोटी आहे दोन हजार एकोणवीसची जी विधानसभा निवडणूक झाली आहे त्यामध्ये ओके तर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा स्टुडंट महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे तर त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा राखीव आहे तर अनुसूचित जमातीसाठी पंचवीस जागा राखीव आहे म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी एकोणतीस तर एस टी कॅटेगरीसाठी लक्षात घ्या पंचवीस जागा राखीव आहे असं टोटल जर केलं तर आपल्याला चौपन्न हा So, so, आकडा मिळेल तर सो आपल्याला तुम्हाला चौपनपन एक्झाममध्ये एकत्रितरित्या विचारल्या जाऊ शकते याचप्रमाणे आपण जर वि लोकसभेचा विचार केला तर त्यामध्ये के सत्त्याऐंशी जागा ज्या जा 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 आहे लक्षात घ्या त्या एस सी कॅटेगरीसाठी आहे सॉरी चौऱ्याऐंशी जागा ज्या आहे लक्षात घ्या एटी फोर ज्या जागा आहे त्या आहे एस सीसाठी आणि फोर्टी सेवन जे आहे त्या आहे एस टीसाठी ओके सो so, असं जर टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर एकशे एकतीस अनुसूचित जाती आणि जमातीमधून लोकसभेवर पाठवल्या जातात बघा सत्त्याऐंशी पण तुम्हाला ऑप्शनमध्ये टाकू शकेल जे रॉंग असेल ओके म्हणून क्लिअर करून घ्या चौऱ्याऐंशी आणि काय सांगितलं आहे मी तुम्हाला सत्तेचाळीस ओके स्टुडंट क्लिअर ठेवा आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा मतदारसंघ जो आहे तो अहेरी आणि क्षेत्रफळाने लहान जर म्हटलं तर तो आहे धारावी मी क्षेत्रफळाच्या बाबतीने बोलत आहे ओके अहेरी आणि धारावी इथे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीसमध्ये एकसष्ट पॉईंट तीन टक्के सरासरी मतदान झाले तर दोन हजार चौदामध्ये किती झाले होते तर दोन हजार चौदामध्ये त्रेसष्ट पॉईंट तेरा पर्सेंट झालेले होते जर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये काही वाटलं तर तुम्ही लगेच चेक करू शकता ओके जर तुम्हाला काही डाउटफुली वाटत असेल तर ओके सो इथे ते आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची की दोन हजार चौदामध्ये जे वोटिंग झालं होतं ते जास्त प्रमाणात झालं होतं आणि एकोणीसमध्ये जे झालेलं आहे ते कमी प्रमाणात झालंय तर हा एक तुम्ही एवढा पॉईंट इथे लक्षात घ्या बाकी तुम्ही कन्फर्मसाठी इंटरनेटवर सर्च करू शका ओके त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीत सोबत हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या तुम्हाला थेट प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या जेव्हा निवडणुका पार पडल्या तेव्हा कोणत्या राज्याच्या आणखी विधानसभा निवडणुका पार पडल्या तर त्या होत्या हरियाणाच्या आणि हरियाणाची विधानसभा सदस्य संख्या जी आहे ती आहे नव्वद ओके आणि आपली सांगितली आहे मी तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी ओके स्टुडंट त्यानंतर बघा महाराष्ट्रातील विधानसभेच्या लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक पार पडली ओके okay, सातारा लोकसभा संघ म्हणत आहे मी लक्षात घ्या लोकसभा मतदारसंघ तर तुम्हाला विचारला जाऊ शकते की जेव्हा महाराष्ट्रातील विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा कोणत्या जिल्ह्यातील म्हणू शकतो आपण लोकसभा मतदारसंघातील ओके सातारा मतदारसंघातील पोटनिवडणूक पार पडली आहे सो तुम्ही सातारा लक्षा लक्षा सा हे लक्षात ठेवायचं आहे कारण थोडा डीपमधला आणि आतमधला प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला आणि ऑब्विस्ली एक्झाममध्ये असं म्हटलं जातं की एकोणीस वीसमधलं करंट सफेअर येणार आहे तर साहजिकच आहे आपल्याला वाचून आता दोन वर्ष झालं आहे तर विसर पडू शकतो त्यामुळे हे क्लिअर करा एक रिव्हिजन म्हणून समजून घ्या तुम्ही ओके महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पहिले अध्यक्ष माहीत असणं आपल्याला अनिवार्य आहे तर ते आहे सयाजी सिलम ओके त्यानंतर बघा महाराष्ट्रात लाग ला लागलेल्या राष्ट्रपती राजवट ओके तीनशे बावन्ननुसार राष्ट्रीय आणीबाणी तीनशे छप्पननुसार राज्य अनिबाणी ओके आणि तीनशे साठनुसार लक्षात घ्या वित्त आणीबाणी तर राष्ट्रपती राजवट किंवा मग आपण राज्य अनिबाणी जे म्हणतो ते दोन प्रकारे लागू शकते तीनशे छप्पन घटनात्मक यंत्रणा कोर म्हणल्यास ओके आणि लक्षात घ्या तीनशे पासष्ट जर केला आपण या छप्पनला जर उलट केलं तर तीनशे पासष्ट केंद्र सरकारने दिलेले निर्देश जर राज्य सरकार ऐकलं नसेल तर तेव्हा सुद्धा आणीबाणी लागू शकते राष्ट्रपती राजवट ओके सो लक्षात ठेवायचा आहे मग महाराष्ट्रात किती वेळा लागली आहे राष्ट्रपती राजवट तर तीन वेळा हा आकडा लक्षात ठेवा मग एकोणीसशे ऐंशी दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये लागलेली आहे ओके तर आपल्याला दोन हजार एकोणवीसचा राष्ट्रपती राजवटीचा परफेक्ट कालावधी विचारला जाऊ शकतो त्यामुळे मी हा इथे प्रश्न कव्हर केलेला आहे तर बघा काय लक्षात ठेवायचं आहे बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस या दरम्यान आपल्या इथे राष्ट्रपती राजवट लागलेली होती सो तुम्ही हे महत्वाचं आहे म्हणून लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे आणि ह्या स्पीडनं आपण मेंटेनन्स करू म्हणजे जेणेकरून आपलं कमी वेळेत जास्त होईल ओके जर तुम्हाला काही कन्फ्युजन असलं तर तुम्ही बॅक घेऊन बघू शकता ओके चला महाराष्ट्राचे राज्यपाल तुम्हाला सर्वांना माहीत आहे चर्चेमध्ये होते तर भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहे उत्तराखंडमधील भाजपचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये लक्षात घ्या उत्तर प्रदेश म्हणत आहे उत्तराखंड नाही उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते आता तुम्हाला माहीत आहे दोन हजारमध्ये उत्तराखंड राज्याची स्थापना झालेली होती ओके त्यामुळं सत्त्याण्णव म्हटल्यावर आपल्याला साहजिक लक्षात यायला पाहिजे की उत्तर प्रदेशचे ते विधान परिषदेचे सदस्य होते नंतर उत्तर प्रदेशमधून दोन हजारमध्ये उत्तराखंड हे नवीन राज्य निर्माण करण्यात आलेलं होतं तर सत्त्याण्णवची ते उत्तर प्रदेशची विधान परिषदेचे सदस्य होते हे किवड असतात लक्षात ठेवायचं आहे उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री ते राहिलेले दुसरे म्हणत आहे ओके आणि उत्तराखंडचे भाजपचे ते पहिले मुख्यमंत्री होते आणि कालखंड जर विचारला त्यांचा तर दोन हजार एक ते दोन हजार दोन दरम्यान होते सो दुसरे मुख्यमंत्री होते आणि भाजपचे ते पहिले मुख्यमंत्री होते ओके स्टुडंट त्यानंतर बघा विधान उत्तराखंड विधानसभेचे ते विरोधी पक्षनेता सुद्धा राहिलेले आहे पेपरमध्ये अध्यक्ष या पद्धतीनं ऑप्शन टाकले जातात तरी हे रॉंग ठरेल लक्षात घ्या विरोधी नेते आणि त्यांचा कालखंड लक्षात ठेवा दोन हजार दोन ते सात इकडे बघा दोन हजार एक ते दोन हजार दोन नंतर दोनपासून दोन हजार दोन ते सातपर्यंत ते लक्षात घ्या उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि दोन हजार आठ ते चौदा ते राज्यसभेचे सदस्य होते सो लोकसभेचे सदस्य नाही लक्षात घ्या इथे राज्यसभेचे सदस्य आहे दोन हजार आठ ते चौदा तर एवढे जरी तुम्ही पॉईंट लक्षात ठेवले तरी येणारा प्रश्न हा तुमचा चुकणार नाही ही गॅरंटी आहे त्यानंतर बघा जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा त्यामधील उपकलम एक वगळता ओके ऐतिहासिक निर्णय कधी घेण्यात आलेला आहे तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ही तारीख लक्षात घ्या पाच ऑगस्ट दोन हजार एकोणवीसला निर्णय घेण्यात आलेला आहे कलम तीनशे सत्तरच्या आधारे एकोणीसशे चौपन्नमध्ये लागू करण्यात आलेले पस्तीस ए कलम देखील आता घटनाबाह्य झालेले आहे तर तुम्हाला थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो की पस्तीस ए कलम जे आहे हे कोणत्या वर्षी लागू करण्यात आली होती तर एकोणीसशे चौपन्नमध्ये ओके जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीरची मालमत्ता आणि उत्तरदायित्व यांमध्ये वाटप करण्यासाठी कोणती समिती नेमलेली होती तर या संजय मित्रा समिती नेमलेली होती सो हा प्रश्न शंभर टक्के तुम्ही लक्षात घ्या आय एम पी करायचा आहे तुम्हाला ओके यावर थेट प्रश्न एक्झाममध्ये आपल्याला दिसतीलच त्यानंतर बघा जम्मू आणि काश्मीर राज्याचे पहिले नायब राज्यपाल जर म्हटले तर ते गिरीशचंद्र मुर्मू हे होते तर दुसरे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे लक्षात घ्या ओके त्यानंतर लडाख केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल जर तुम्हाला विचारले तर ते आहे राधाकृष्ण माथूर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशाचे पहिले पोलीस महासंचालक विचारले तर ते आहे सतीश खंदारे ओके लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला तर हा पॉईंट तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात काळजीपूर्वक समजून घ्या आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात घ्या दुसऱ्यांदा जी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे ते तीस मे दोन हजार एकोणीस रोजी घेतलेली आहे तर या शपथविधीला लक्षात घ्या बिमस्टेक नावाची जी संघटना आहे यांचे प्रतिनिधी हजर होते ओके सो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीस मे दोन हजार एकोणीस रोजी काय घेतले आहे शपथ म्हणजे बिमस्टेकचे जे हे आहे आपण म्हणू शकतो प्रमुख आहे त्यांना निमंत्रित करण्यात आलेले होते सो हे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला ऑप्शनमध्ये सार्क ओके त्यानंतर ब्रिक्स ब्रिक्स जास्त येण्याचे चान्सेस आहे कारण ते म्हणजे इथं सेम वाटू शकते सो बिमस्टेक तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा जागा आहे लक्षात घ्या अठ्ठेचाळीस त्यानंतर आता हे बघा अठ्ठेचाळीसमध्ये एस सीसाठी पाच जागा राखीव आहे तर एस टीसाठी चार जागा राखीव आहे हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या ओके आणि पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस आणि बिहारमध्ये चाळीस आहे तर याच्या आधी प्रश्न विचारलेला आहे की उत्तर प्रदेशच्या निम्म्या लक्षात घ्या निम्म्या जागा बिहारमध्ये आहे ओके सो हे तुम्हाला असं इथं लक्षात ठेवायचं आहे तर हा क्रम म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता उत्तर प्रदेश ऐंशी महाराष्ट्र अठ्ठेचाळीस पश्चिम बंगाल बेचाळीस आणि बिहार किती सांगितलं मी चाळीस ओके त्यानंतर बघा राष्ट्रीय लोकशाही आघाडी ज्याला आपण एन डी ए म्हणतो तर कधी स्थापना झाली हे येऊ शकते तुम्हाला एक्झाममध्ये तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आणि संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे यू पी ए तर याची स्थापना कधी झाली तर ती दोन हजार चारमध्ये सो सत्त्याण्णव आणि दोन हजार चार हे वर्ष तुम्ही इथे लक्षात घ्या आणि त्यानंतर बघा लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये सर्वात तरुण उमेदवार कोण बनलेले आहे तर ते आहे चंद्रानी मुर्मू ओके बिजू जनता दल जो आहे तो त्यांचा पक्ष आहे आणि त्या कोणत्या राज्यातील आहे ओडिशा तर त्या सर्वात तरुण उमेदवार बनलेल्या आहे प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर बघा जगातील सर्वात उंच मतदान केंद्र तर कोणते ते आहे ताशीगंग आणि ताशीगंग कुठे आहे तर हिमाचल प्रदेश इथे बघा आपण स्पेस नाही दिला थोडा बघा जगातील सर्वात उंच मतदान केंद्र म्हटलं तर ताशीगंग आणि कुठे येते ते ते आहे हिमाचल प्रदेशमध्ये त्यानंतर इथून दुसरा प्रश्न सुरू होतो बघा तेलंगणामधील निजामाबाद हे ठिकाण पाठ ठेवायचं आहे निजामाबाद लोकसभा मतदारसंघाने मध्ये मतदारसंघामध्ये लक्षात घ्या इथे सर्वाधिक मतदान केंद्रामध्ये सर्वाधिक संख्येने यम थ्री या ई व्ही एम मशीनचा काय करण्यात आलेला आहे वापर करण्यात आलेला आहे तर तुम्हाला विचारल्या जाऊ शकते की यम थ्री ई व्ही एम मशीनचा वापर निजामाबाद या मतदारसंघामध्ये करण्यात आलेलं आहे तर ते कोणत्या राज्यातील मतदारसंघ आहे तर ते आहे तेलंगणा ओके आणि सर्वात उंच मतदान केंद्र म्हटलं तर ताशिंग जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे आय होप की तुम्हाला हे इथे समजलेलं असेल आणि एक बघा सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष तुम्हाला विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या तर ते हंगामी अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र कुमार होते आणि सतराव्या लोकसभेचे जे अध्यक्ष बनले ते ओम बिर्ला ओके सो हे कुठले आहे कोटा राजस्थान हा त्यांचा मतदारसंघ आहे लक्षात घ्या कोटा राजस्थान हा त्यांचा मतदारसंघ आहे विचारला जाऊ शकते ऑनलाईनरमध्ये सुद्धा की सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष जे ओम बिर्ला आहे ते कोटा राजस्थान मतदारसंघातील आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला मी आताच सांगितलं आहे जी बिमस्टेक संघटना आहे त्या राष्ट्रांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेले होते तर तुम्हाला खाली लक्षात घ्या बिमस्टेक जी संघटना आहे त्याबद्दल डिटेल्स माहिती सांगायची ज जसं की स्थापना सांगा ओके त्यांचे सदस्य सांगा आणि मुख्यालय सांगा ओके सो या पद्धतीनं आपण हे लेक्चर इथे कवर केलेलं आहे ओके सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये एकूण किती टप्पे पार पडले तर सात टप्पे पार पडलेले आहे आणि तेच लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रात एकूण किती टप्पे पार पडले तर चार याच डेफिनेटली टप्पे पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकते लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये आता हा प्रश्न तुम्हाला सर्वांना चर्चित आहे आणि यावर प्रश्न बनून विचारलेला आहे की लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये वेल्लोर तामिळनाडूमधलं ठिकाण आहे मतदारसंघ आहे तर इथली निवडणूक रद्द करण्यात आली होती ओके okay, well, वेल्लोर लक्षात ठेवा आणि लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये सर्वाधिक उमेदवार कुठे होते तर निजामाबाद तेलंगणा मतदारसंघामध्ये होते म्हणूनच आपण जे एम थ्री मशीन बघितली आहे ई एम तर ती इथे यूज करण्यात आलेली होती ओके okay, तर या पद्धतीनं आपण हे लेक्चर कवर केलेलं आहे तुम्हाला प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल थँक्यू सो मच